काय सांगा? नाही, ही तर सुरुवात आहे. आता जवळपास 21,000 ची लीड आम्हाला 11 व्या राऊंड मध्ये मिळालेली आहे. अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे. टोटल 24 राऊंड असतात. म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला 24व्या राऊंड पर्यंत दिसतील असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे. कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना दिसत आहे, जिथे उबाडाचे आमदार आहेत. काय सांगा? शेवटी हा ह्यापुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि NDA आणि महायुतीचा बालेकिल्ला असणार आहे. ह्यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हेच चित्र पुढे दिसेल. म्हणून इकडच्या जनतेचे आता अजूनपर्यंत 24व्या राऊंड नंतर मी त्या मतदारसंघाच्या जनतेचे निश्चित पद्धतीने आभार मानेन. पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित पद्धतीने दमदार आहे. विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राऊत याचं आम्हाला कन्फ्युजन झालंय. कारण का आता असं दिसतंय की विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत. म्हणून ते आता निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं. जल्लोषसाठी जसं तुम्हाला सांगितलं ना, आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत. बॅटऱ्या चार्ज होत आहेत आणि बॅटरी फुल झाल्यानंतर तुमचे कॅमेरा रेडी ठेवा. जल्लोष कसा असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ. ठीक आहे, एकूण निकाल पाहता काय सांगाल ना? तो अजून एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही. कारण पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे. एकदा सगळे इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोल. रत्नागिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या आकडेवारीबद्दल काय सांगाल? नाही, अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन दे ना. लवकर घाई कशाला तुम्ही करताय? हा, अजून घाई करू नका. अजूनपर्यंत 14 राऊंड जायचे आहेत. 14 राऊंड झाल्यानंतर टोटल 24 राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू. कोकणात पहिलंच कमळ रुजलंय. आता ह्या पुढे पहिल्यांदा ना, ह्या पुढे कोकणामध्ये कमळलाच रुजणार, घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार, एवढं विश्वासाने सांगतो. थँक्यू.